दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी रविवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पुन्हा महाराष्ट्र राज्यात वाहतुकीस व विक्रीस प्रतिबंधित असलेल्या गुटखा कारवाई केली. या कारवाईत 60,37,600 रुपयांच्या गुटख्यासह एकूण 90,37,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक के पाटील यांनी दिली. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी गुन्हे शोध पथकाने गुटखाजन्य पदार्थांसह 2,54,00,000 मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास आमोदी गावालगत शिरपूर फाट्यावरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर MH18BA-0136 माल ट्रक उभा असून त्यात महाराष्ट्र राज्यात वाहतुकीस विक्रीस प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ माल भरलेला आढळून आला. त्यात ईगल सुगंधित तंबाखू, होला हुक्का शिशा असा 60,37,600 रुपयांचा गुटखा आढळून आलाय. सोबत 30 लाखांचा ट्रक ताब्यात घेत 90,37,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सोमवारी सकाळी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी फिर्याद दाखल केल्याने ट्रक चालक निसार इसाक सय्यद वय 34 राहणार रामसिंग नगर शिरपूर याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत. सदर कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हे शोध पथकाने केली. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. काल सकाळी 4 ट्रक चालकांविरुद्ध अवैधरित्या गुटखा आणि तंबाखू वाहतूक करताना मिळून आले म्हणून कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मुद्देमालासह 2,54,00,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर कारवाईनंतर पुन्हा सायंकाळी 6-6:30 दरम्यान पुन्हा आमोदे शिवारात इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपाजवळ पुन्हा एक ट्रक ताब्यात घेऊन तिची तपासणी केली असता त्यामध्ये देखील प्रतिबंधित जवळपास 60,00,000 रुपये किमतीची तंबाखू जप्त करण्यात आली आहे आणि त्या ट्रक चालकाविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे काल 2 कारवाया झालेल्या आहेत. सकाळी 4 वाहन चालकांविरुद्ध एकूण 2,54,00,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि सायंकाळी पुन्हा 1 ट्रक चालकाविरुद्ध कारवाई करून त्यामध्ये जवळपास 90,00,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.